लावणं झालंच नाही. जेवल्यानंतर प्रचंड झोप आली. गुड मॉर्निंग इट फॅमिली. आता आम्ही जस्ट पोहोचले कोल्हापूरला सकाळी 7 वाजता. आता आम्ही चाललो आहे कडिंग्लजला. तर शिवचरण आणि शिवचरणच्या आजोबा पाठीमागे बसलेले आहेत. वैष्णवी माझ्यासोबत आहे आणि भेटूया थोड्या वेळाने. आम्ही आता पोहोचलो. पॅरेशूट ऑइल वापरतीये. त्याचं कारण असं आहे की बाळाचा जो कलर आहे तो काळा पडत नाही असं मला आईने सांगितलं. इव्हन मी बाळाला गोदरेजचा डाबर लावून तेल पण वापरते. त्यांनी बाळाचे बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग राहतात. आणि आमच्या बाळाची अशी 15 मिनिटं मालिश करून झाल्यानंतर आम्ही याला शंभो करणार, बुद्ध बुद्ध करणार. पिल्लूची बुद्ध नाही कर बरोबर चालते असं. आजी असंच करते ना? आजी असं नाही करत, त्रिकोण चालते तुम्ही असं जमा जमा करते. तेल का? हां तेल आणि केस असं. मी या ठिकाणी 2 चम्मच बेसन पावडर घेतलीये. कारण की काल रात्री पॅकिंग करताना मी बाळाचं साबण विसरले घरी. आता इतक्या अर्जंटमध्ये दुकानात जायचं आणि आणायचं जमणार नाही. त्यामुळं बेसन पीठ आणि दूध कालवून त्याला आजचा दिवस अशीच आंघोळ घालणार आहे. आणि संध्याकाळी जाऊन आणते मार्केटमधून साबण त्याच्यासाठी. सर्व आवरलंय, आता फक्त स्वयंपाकच करायचाय. शिवचरणची आंघोळ झाली, माझी झाली, नाश्ता झालाय. आता एकदम साधं सिंपल स्वयंपाक करणार आहे. एकीकडे भात लावलेला आहे आणि एकीकडे मोडाची आमटी करणार आहे फक्त. तर एका कढाईमध्ये मोड नाही, ही कढाई नको, ह्या कढाईमध्ये लागते. ही माझी ऑल टाइम फेवरेट कढाई आहे. जाड आहे त्याचा बुडपा. एकदा थांबा, टमाटर चेक करते. टमाटर बहुतेक करून नाहीये, आपण जरा असं आलं घेते. आलं घेते, आले किसून टाकते आणि टमाटर दाखवते मी तुम्हाला करून टाकते. घेते आहे आमचं झाड आणि झाडाला आलेलं आहे टमाटर. सुंदर ते भाजी पुरतं होतंय, भाजी होऊन जाईल याची. एका भाजी पुरतं तर टमाटर मिळालंय मला झाडावर. आज रविवार स्पेशल तुम्ही सर्वांनी काय खाल्लंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. कढाई तापली आहे, मोड भाजून घेते जरा.
काय काळा जनीची पीडा वैशु दाखव वैशु कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कर संग विठ्ठला दोन्ही सांगू कळे नात कर संग विठ्ठला मटकी छान खरपूस भाजून झालेली आहे. लगेच छोटी कढई घेते. यामध्ये आता फोडणी घेते मी. थंड प्रवास केल्यानंतर थोडस लाईटच जेवण केलं बरं. मैदा आमच्या घरी रविवार म्हटलं की काही ना काही असते स्पेशल. तांबडा रस्सा पांढरा रस्सा आता हळद टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला आणि एक चम्मच लाल मिरची. एकदम सिंपल रेसिपी आहे. एकदम सिंपल आमटी करणार आहे मी. फार जास्त झंझट नाही करणार. भाजीमध्ये गरम पाणी करून टाकलं ना तर भाजीची चव जी आहे ती फार जास्त चांगली आहे आणि भाजीचा कलर सुद्धा फार चांगला असतो. एक दीड मिनिटं पाणी गरम करून घेते. तोपर्यंत माझं हे फ्राय करून होऊन जाईल आणि ही भाजलेली मटकी यात टाकून देते. गडिंग्लज मध्ये ना रविवारचा जो बाजार आहे ना खूप मोठा बाजार म्हणतो. म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गावातले लोक तिथे येतात विकायला आणि काय मिळत नाही या बाजारात सगळं मिळत. आज काय वेळ मिळाला नाही. इथला जो रविवारचा बाजार आहे ना इथे डाळी दुळी घरातलं वापरायचं सामान आणि चाकू चुकू सगळं भाजीपाला कडधान्य सगळंच मिळते. ऍक्च्युली मला जायचं होतं योगिताला घेऊन दाखवायला बट मला वेळ नाही मिळाला. तर पुढच्या रविवारी मी जाईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन की ते बाजार कसा होतो. आणि जरी काही घ्यायचं नसेल तर नुसतं फिरायला जायचं. खूप मस्त मला फार आवडते बाजारात फिरायला. ऍक्च्युली गरम पाणी झालेलं आहे मटकी पण फ्राय करून झाली आहे. जेवढं पाहिजे तेवढं रस्सा करायचं. काय ना मटकी एकतर आपण भाजून घेतली आहे त्यात आणि गरम पाणी करून उकळून उकळलेलं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे ह्याची चव एक नंबर मस्त वरतून खायची. मस्त वरतून खायचं आमटी आणि भात. कुकरला दोन शिट्टी आली की आपली आमटी तयार. जरा शिवचरणला बघते दंगा करायला लागलाय फारच. काय झालं तू मग तुला काय झालं आईने घेतलं नाही तुम्हाला आई खाऊ करत होती जिंगो.
भाजी करून झाली तर लगेचच किचन वाटा साफ करून घेत असते. ऍक्च्युली मला लहानपणीपासून सवय, मला किचन वाटा ना जरा सुद्धा घाण झालेला आवडतो. माझी घरकाम करायची सुरुवातच किचन वाट्यापासून होते. किचन वाटा क्लीन असतो ना की घर साफ करायला काहीच वेळ लागत नाही. मला ना सकाळ संध्याकाळ दुपार मला किचन साफ पाहिजे, नाही मला करमत नाही. भेटूया जेवण झाल्यानंतर. बाय बाय. आता जेवत आहे. दुपारी मशीन लावणं झालंच नाही. जेवल्यानंतर प्रचंड झोप आहे. काय करू बा? खराब पाणी ते आंब्याच आहे बा, मस्त आहे ना. आपण असं 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 हलवलं तर लगेच निघेल. कसं कसं हलवलं तर हे असं आमच्या बाल्कनी मधनं दिसणार व्ह्यू आहे. ते सुंदर आहेत ना नारळाची झाड. वैशू सुद्धा आता व्लॉगिंग शिकतीये, तर पुढचे एक दोन मिनिट वैशू व्हिडिओ मध्ये बोलणार आहे. तर ती तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे. तुझा छोटा भाऊ आहे. आजी आजोबा. चलो ओके व्हेरी गुड. भांडी लावलेली आहे. आणि ही आमची चटाई. हे छोट आहे. हा ठीक आहे. आता देव. आता मी तुम्हाला देव खोली दाखवणार. चला. हे आहे देव. देव मांडलेले बघू शकता. हे बघा इथं पाणी देवाचं हे मांडले. देवपूजा कोण करत ते पण सांग. देवपूजा आमचे आजोबा करते. आणि हे फ्रीज होत पण आम्हाला पुरत नव्हतं, तर आम्ही नवीन घेऊन टाकलं. तुम्हाला ते दाखवलं होत. आणि हे मेकअप सेट. हे आहे ड्रेसिंग टेबल. हे आहे आपली ड्रेसिंग टेबल. हे बघा हे पण ते आदित्यच होत खेळणं. पण आदित्य घेऊनच गेला नाही. चला इकडे या. तुम्ही बघू शकता हे आमच्या आजीने झाड लावलेले. इथं दुसऱ्यांच घर पण दिसत बघा. आणि इथं आंब्याचे झाड आहे. आंबाच झाड. आणि इथून अजून दुसरं घर आहे पण ते आमच्या ओळखीचे. आम्ही बोलू शकतो त्यांना. तुम्हाला आमचं घर कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बाय. म
मस्त पैकी संध्याकाळचा चहा उकळतोय इथे. आता आम्ही चाललोय शिवचरणच्या आजीच्या शॉपवर चहा प्यायला. घरून मस्त चहा केला आणि थर्मस मध्ये टाकून आजोबा घेऊन गेल्या शिवचरणच्या. आजीच्या शॉप समोरच सुंदर झाड. रेड रेड आवडलं की काय झाड हलतो ते पाळलं होते की.